चला आपण आज दगडीपाला शोधूया. आमच्या घराजवळच्या शेतातील रस्त्याकडेला आपल्या दगडीपाल्याचं रोप उगवलेलं आहे, तर आपण आज दगडीपाला बघूया. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पाटील माझ्या स्प्रेडिंग हेल्थ चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाच्या वनस्पतीवर चर्चा करणार आहोत, ती म्हणजे दगडीपाला. त्याला आज मराठीत कंबरमोडी, कुटकुटी आणि टुनटुनी असं बोललं जातं बोलीभाषेमध्ये. तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामध्ये खूप चांगले औषधी गुणधर्म मी पुढे सांगितलेले आहेत. सर्वप्रथम आपण दगडीपाला हा कुठं आढळतो हे पाहूया. मुरमाड, माळरान व पडकी जमीन या ठिकाणी हा दगडांच्या मध्ये सापडल्यामुळे दगडीपाला म्हणतात. बॉटनीमध्ये त्याची कॉम्बिसेटी फॅमिली सांगितली आहे व बॉटनिकल नेम आहे ट्रायडॅस बोक्युम्बेन्स. मराठीत या वनस्प झुडपाला एकदांडी असं म्हणलं जातं आणि कंबरमोडी हे विशेषण दिलेलं आहे, कारण की अतिसेवनानं आपली कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो आणि योग्य प्रमाण सेवन केलं तर ठणठणी होऊ शकतो, म्हणून याला ठणठणी म्हणलेलं आहे. तर आपण या वनस्पतीचं वर्णन पाहू. ही वनस्पती ही झुडप वर्गामध्ये येते. जमिनीपासून 1 फूटवर त्याचं उंची वाढू शकते. दगडीपाला ही भुईसपाट पसरत जाणारी वनस्पती असून थोडाही धक्का लागला की ती कुठूनही तुटते. वनस्पतीच्या पानापासून देठ वेगळा होऊन तो उंच वाढतो. पोपटी हिरव्या रंगाच्या देठाला बिनवासाचे फूल असते. हे फूल वाळल्यानंतर तिथे गडद काळ्या तपकिरी रंगाच्या बिया तयार होतात आणि या बिया हवेबरोबर उडत जाऊन आसपासच्या भागात पसरतात व तिथं नवीन झुडूप तयार होते. यानंतर आपण या दगडीपालाचे उपयोग पाहू. परंपरागत वर्षानुवर्षे आपल्या घर आसपास आजूबाईच्या पाटव्यामधून हे झाड आपण ऐकतोय. तर पहिला उपयोग मी या ठिकाणी सांगतो की कोणतीही जखम झाली तर ते निर्जंतुक करण्यासाठी या दगडीपाल्याचा रस त्या ठिकाणी चोळला जातो किंवा दगडीपाल्याची पानं चोळली जातात. यानंतर हे लोकली अँटीबायोटिक म्हणून काम करतं आणि अँटीसेप्टिक म्हणून त्याचा उपयोग होऊन जखम लवकर बरी व्हायला मदत होते. दुसरा महत्त्वाचा उपयोग या ठिकाणी मी सांगणार आहे तो म्हणजे मुतखडा. मुतखड्यावरती अतिशय जबरदस्त औषध आहे. मुतखड्यावरती रोज याचा 1/2 कप स्वरस 9 दिवस जरी अनुशपटी पिला तर आपण कसल्याही प्रकारचा मुतखड्याची राळ होऊन पडतो. तर या ठिकाणी 5 mm चा मुतखड्यासाठी मी याचा उपयोग सांगतोय. रक्तामधील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दगडीपालाच्या रसाबरोबर 1 चमचा मध आणि 1 चमचा दगडीपाल्याचा रस रोज अनुशपटी घेतला तर रक्तामधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतो. दगडीपाल्यामध्ये क्युरसिटिन नावाचं एक ॲक्टिव्ह केमिकल आहे, त्यामुळं रक्तामध्ये लिपिड प्रोफाईल कमी करण्यास मदत होते. दगडीपाल्याच्या स्वरसच्या नियमित सेवनामुळं ऑस्टिओपोरोसिसचा त्रास हा कमी होतो. रक्तामध्ये हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यास दगडीपाला खूप महत्त्वाचा आहे. दगडीपाल्याचा स्वरस 1/2 कप आणि गोक्षीर चूर्ण 1 चमचा मिसळून रोज सकाळी त्याचं सेवन केलं तर व्हेरिकोज वेनच्या समस्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. दगडीपाला जर आपल्याला रेग्युलर मिळत नसेल तर आपण या ठिकाणी साठवणूक पद्धत सांगणार आहे, ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये दगडीपाला आपण एकत्र करावा, तो वाळवावा चांगला आणि मिक्सरवरती बारीक करून त्यामध्ये समप्रमाणात हळद मिसळून एका डब्यात ठेवावी आणि ज्यावेळी लहान मुलांना खरचटणे जखम होईल त्यावेळी तुम्ही तिथं डस्टिंग केला तरी तुम्हाला तिथं अँटीसेप्टिक म्हणून काम करू शकतं. दगडीपाल्याचा यापुढील उपयोग मी सांगणार आहे तो म्हणजे वारंवार तोंड येत असेल आपल्याला की माउथ अल्सर, अपथल्स अल्सर असेल किंवा स्टोमॅटायटिस असेल तर त्यावेळी दगडीपाला आपण चघळावा. 1 दिवसात तोंड येण्याचे बरे होईल. तोंडाचा कॅन्सर कधी होणार नाही. गुटखा मावा सेवन करणाऱ्यांना वारंवार तोंडामध्ये जखमा होत असतील तर त्यांनी खिशात दगडीपाल्याचे पानं ठेवून बनवायचा हे बघत आहोत. एका ताटामध्ये दगडीपाला घेतलेला आहे.
मी सांगण्याचं स्पष्ट केलेलं आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे चांगले चांगले व्हिडिओ भविष्यात येणार आहेत.